हिंगा पोलीस स्टेशन हद्दीतील मोहगाव झिल्पी परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला नरेंद्र डोंगळे वाडी असे मृतकाचे नाव असून त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने मृत्यू झाला आहे अज्ञात वाहन चालकावर गुन्हा नोंदविला असून पोलीस तपास करीत आहे रोड अपघातामध्ये एका सायकल स्वाराचा मृत्यू हिंगणा पोलीस स्टेशन अंतर्गत शेषनगर ते झिलपी मोगा अंबझरी ह्या परिसरामध्ये सायकल स्वराचा सा मृत्यू झाला अज्ञात वाण्याने त्याला धडक मारली आणि सायकल स्वराचा हा जागीच मृत्यू झालेला आहे मृतकाचं नाव जे आहे नरेंद्र सहदेव डोंगरे वाडी असं हे नाव सांगण्यात आलेलं आहे हे डोंगरे जी नरेंद्र डोंगरे जे आहेत हे शेषनगरकडून मोगा झिलपीकडे सायकलने येत असताना अज्ञात वानाने त्यांना मोगा झिलपीच्या घाटावर धडक मारली आणि बाजूला लोह्याच्या अँगलवर त्यांचं डोकं लागलं आणि त्याच्या डोक्याला मार लागल्यामुळे डोकं फाटल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आणि अज्ञात वान जे आहे ते घटनास्थळावरून फरार झालं आणि हे नरेंद्र डोंगर्यात यांचा जागी मृत्यू झाला आहे हिंगणा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना आहे आणि तिथले स्थानिक एक कर्मचारी होते त्या कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशनचे त्यांनी आले आणि ते ॲम्ब्युलन्समध्ये डेड बॉडी घेऊन हिंगणाकडे रवाना झाले होते परंतु यांचा जो परिवार आहे नेमकं हे नाव आहेत कुठले ह्या आता विषय नव्हता हे ने येत होते आणि समोरच्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक मारली त्याच्यामुळे ते त्यांचा जागीच मृत्यू झालेला पायामध्ये शिल्पर चप्पल राखडे कपडे आणि सायकलने हे शेषनगर मार्गे इकडे खाली उतरत होते अंबाझरीकडे अंबाझरी म्हणजे मोगाव झिल्पीकडे हिंगण्या हिंगणा मार्गावर आणि अज्ञातवाने धडक मारली त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आता आपण जे फोटो दाखवतो याच्यामध्ये हे जे महिला आहे त्यांच्यासोबत त्यांचे फोटो आहेत ते फोटो आपण टाकत आहोत आता हे नेमके ते आहेत की कोण आहेत हा विषय नेमका माहीत नाही परंतु जे फोटो आम्हाला घटनास्थळाला मिळाले ते आम्ही फोटो पाठवत आणि याच्यामध्ये आता ते कुठले आहेत काय आहेत हे आपण हिंगणा पोलिसांकडून अजून माहिती मिळाली नाही परंतु आपण ज्या परिसरातले लोक असाल तर आपण या सो हे व्यक्ती पाहून आपण त्यासोबत संपर्क साधू शकता किंवा त्याच्या परिवारासोबत संपर्क साधू शकता